अपरापहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्मानं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोतावक्ता श्रीरामसमर्थ श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर। मना सर्व हि संगसोडु निदावा अति आदरे सज्जनाचा धरा। वेळेचा जास्त अपव्यय न करता प्रतिपाद्य विषयाला प्रारंभ करूया। परमार्थ मार्गामध्ये आपण ज्याच्या पंक्तीला आहोत आणि ज्याच्या संगतीला आहोत याच्यावरनं गुणदोष करतात। सहवासाचा परिणामच असा आहे। परमार्थ मार्गामध्ये असं आहे, लोकांताचा वीट येऊन एकांत साधून मन शांत झाल्याशिवाय सीताकांताची प्राप्ती नसते। पण तरी समर्थांनी संग करायला सांगितलाय, आम्हाला कोणाचा तरी सहवास पाहिजे। एकटा जीव सदाशिव म्हणणं सोपं आहे, पण त्याला एकट्याला जर त्याचं मन रमलं नाही तर आपलं रमेल का? मंडळी, कोणाचा संग करावा? असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ काही उपयोग आहे का? ज्या संगतीनं जीवाचं कल्याण होणार आहे, जीवाचं कल्याण आहे, आत्महित होणार आहे, असा संग जरी आपण करावा म्हटला तरी मिळतो का? हो, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य। संतांचा संग एकतर घडत नाही, तीन गोष्टी महादुर्लभ सांगितलेल्या, मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया। मनुष्यत्व मिळालं तरी मुमुक्षुता येत नाही, आणि ती आली तरी ज्या संगतीनं कोटी कल्याण होणार आहे असा सत्संग मिळत नाही। हो, देवाधिकांनी ज्या सहवासाची कामना केलेली आहे,
श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधामध्ये भगवंत उद्धवाला सांगतात, उद्धवा निरपेक्षम मुनिम शांतम निरवैरम समदर्शिनम अनुप्रजाम्यहं नित्यं भूयेत्यम्रिरेणुभिः राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की। आवाज येतोय ना, तरतरीतपणा आला की बरं वाटत। उद्धवा व्रजामध्ये मी संतांच्या मागे मागे का जातो, त्यांच्या चरणाची धूळ जरी मला लाभली तरी मी धन्य समजतो, कारण त्या संगतीचा फार परिणाम आहे। देवाधिकांनी ज्या संगतीची महती गायली मंडळी, आयुष्याचं कोटी कल्याण करून घ्यायचं असेल ना, तर एक वेळ सज्जनाचा संग नाही घडला तरी चालेल, पण नारदांनी पथ्य सांगितलंय, दुःसंग हा सर्वथैव त्याज्य, नको त्यांचा संग नको आहे। पण करायचा असेल तर अत्यंत आदरानं विनयानं नम्रतापूर्वक आपण संतांकडे जाव, ते ज्ञान पैगा परवे जरी मनी आथी आणावे, तरी मग संताया भजावे सर्वश्रेसी। जय जय संगामी ज्ञान न करे साधन मार्गाचे, सत्संगामी ज्ञान न करे साधन मार्गाचे, करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे। परमार्थामध्ये अनुकरण करावं कोणाचं आपण, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घात एके वेळे मागे पुढे। आमचे आनंदबुवा एक छान दाखला सांगायचे, एका व्यक्तीला नेत्र रोग जडला, एक व्यक्ती समोरची एक असताना डबल दिसायला लागली, 6 महिने झाले, व्यापारात उद्योगात नोकरीत बाहेर फिरताना अनंत अडचणीला त्याला तोंड द्यावं लागलं, काय करावं। त्याचा एक जीवष्ट कंठस्थ होता, त्यानं सांगितलं, अरे आपल्या गावामध्ये नुकतेच फॉरेन रिटर्न एक आय स्पेशालिस्ट आलेले आहेत। स्पेशालिस्ट म्हणायचं कोणाला सांगू का, तेवढं सोडून बाकी काही येत नाही त्याला स्पेशालिस्ट। आता त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली, फॉरेन रिटर्न होते ठरलेल्या वेळी दोघे जण आले, ज्याला तो आजारतो आणि त्या ज्यानं आणलं तो मित्र, दोघे खुर्चीवरती बसलेले। डॉक्टरांनी सगळं विचारायला सुरुवात केली, आजार केव्हापासून, त्याची लक्षणं काय, त्रास काय होतो, सगळं विचारलं। डॉक्टर म्हणाले, मी याला बरा करतो, फक्त आधी उत्तर द्या, तुम्ही चौघे इथे का आला, कुंडले ज्याला उत्तम पोहता येतं मंडळी त्याच्याकडे पोहण्याचं प्रशिक्षण घ्यावं, त्याला स्वतःलाच पोहता येत नाही त्याच्याकडे जर पोहण्यासाठी आपण गेलो, आधी तो आम्हाला बुडवेल आणि मग स्वतः बुडेल। म्हणा आयुष्याचं कल्याण करून घ्यायचंय, कोटी कल्याण व्हावं, संतांना जीवाचं कल्याण हवंय, आमचं लौकिकातलं कल्याण सोडून द्यावं, बसायला फटफटी, पैसे खायला सोसायटी, प्यायला हात भट्टी, कुंडलेक असलं कल्याण नको आहे। जीवाला जिथून आलो तिथे जाण्याचं साधन संत सांगतील। विचित्र कळा ये भायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, माया तीता अनंताची संत सोय सांगते। श्रीराम जय राम, श्रीराम, सगळा आवाज यांचाच आलाय, आपला आवाज येऊ द्या मंडळी। मध्यंतरामध्ये असं का सांगावं लागतं, चुकून एखाद्याची ब्रह्मानंदी जर टाळी लागली तर तो जागा होतो। काही काही श्रोते नमनापासून असे तल्लीन होतात हो,
कीर्तनकार बोला आमंत्रण येतात, यावं आता यावं आता यावं. अगदी जळगाव ते बेळगाव माना हलवत कीर्तन ऐकतात. फक्त घालीन लोटांगडला जागे कुंडलेक, मग मध्यंतरात जरा टॉनिक द्यायचं असतं. आणि मंडळी आपल्याला माहिती आहे, जाहिराती पाहिल्याशिवाय मालिका पाहण्यात रस वाटत. सत्संगतीनं काय होत, नाथ माऊली वर्णन करते, केवळ गा सत्संगती, केवळ गा सत्संगती, मजा पावल्या मेळो किती, एक भावे जे भावार्थी त्यासी श्रीपती सुलभ. नाथ वर्णन करता भगवंत स्वमुखान सांगतात, मत प्राप्तीच एकमेव अद्वितीय साधन उद्धवा केवळ गा सत्संगती, मज पावल्या नेणो किती, सत्संगतीनं किती जीवांचा उद्धार झाला, किती माझ्यापर्यंत आले याची गणती नाहीये. पण एक भावे जे भावार्थी यासी श्रीपती सुलभ. संतांच्या संगतीमध्ये तो गळतो आकळतो. अविद्येचं जे आवरण आहे त्याच्यामुळे सगळा घात आहे. या विकारांचं मूळ, अहंकाराचं मूळ, सगळ्याची जननी जी अविद्या आहे, त्या अविद्येचा नाश सत्संगतीत होतो. संत करतात काय, ते तत्व असी त्याचा शोध आणि बोध करून देतात. याची देही आणि याची डोळा जीवाला सुखरूप अवस्थेला घेऊन जातात. गुंदवलेकर महाराजांचं वाक्य ना हो, ते म्हणाले तुम्ही तुमचा हात फक्त माझ्या हातात द्या, मी तो हात रामापर्यंत नक्की पोहोच करेन. राम भेटवेल निसंदेहपणानं हो. आत्मारामाच्या प्राप्तीकरिता हा साधकाचा अंतरयात्रेतला प्रवास सुलभ सुगम व्हावा याकरिता आम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागेल की नाही. मंडळी ज्या गावाचा रस्ता माहीत नाही रस्ता विचारायला पाहिजे ना. मग त्या परमार्थ पथामध्ये जाताना त्याचा पत्ता कोणाला माहिती आहे, कोणी तो अनुभवला, त्याचं वसती स्थान कुठे, तो कसा आहे, त्याच्या प्राप्तीसाठी काय करावं, हे सकल शास्त्र संतांना ठाऊक आहे. समर्थ म्हणाले मना आधी एक कर. हा लौकिकाचा जो पसार आहे ना, एकतर बाह्य त्याग करावा आणि पुन्हा अंतस्त्याग. अंतःकरणाचं सोडून द्या, बाह्य त्याग सुद्धा होत नाही हो. दसऱ्याचं जेव्हा सारवण काढलं जातं की नाही, माळ्यावरचं सगळं भंगारचं साहित्य आता काढायचं, हे फेकून द्यायचं ते फेकायचं, पण काहीच फेकलं जात नाही, आहे तसं पुन्हा माळ्यावरती. आमच्या गावात दोन तीन जोडपी आहेत, मंगळवारच्या दिवशी 2 रुपये देऊन अंगठा शिवून घेतात जोड्याच्या. अहो इतक्या झिजलेल्या वाहना पण त्या सुद्धा त्यागावा वाटत नाहीत. मी त्यांना म्हणलं इतक्या जुन्या जर्जर झालेल्या काय उपयोगाच्या, ते म्हणाले गोवा कीर्तनाला याच उपयोगी पडतात कुंडले. साध्या गोष्टीसाठी आपल्याला त्याग करणं शक्य नाही मंडळी. आपण ज्याच्या दरबारात बसलेलो आहोत त्या समर्थ माऊलीनं माझ्या, फक्त सावधान शब्द ऐकणं निमित्त मात्र हो, अंतःकरणातनं उपाधी सकट सगळा त्याग केला आणि सदा सेवी अरण्य तारुण्य काढी खरं करून दाखवलं ना. दीड दमडीचा आम्हाला पान सुपारीचा त्याग भगवंतासाठी करता येत नसेल तर हा सर्व संग कसा आपण सोडू हो. लोकर विणणं सोपं आहे, उकल काढणं कठीण आहे. हे सगळं अनित्य आहे, हे मिथ्या आहे, जसं भासायला पाहिजे तसं भासत नाहीये, म्हणजे अशाश्वत आहे ना. त्याचा त्याग अगदी समर्थांच्या भाषेत सांगतो, स्वप्न हा संसार मालिक बेभार, स्वप्न हा संसार. या बाजूने म्हटले आता केव्हाही मी ग्वाल्हेरला आलो राघवेंद्र को राघवेंद्र मिले, माई कभे भार मनोनी साचार, मानो नहीं मानो नहीं.
तालिया बजाव, तिथे टाळा टाळा करू नका, जरा जोरात वाजवा ना, काय हरकत आहे. आज जागे हात सगळे कुंडले मंडळी. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग संतांनाच ठाऊक आहे. संत म्हणजे सांगू का फॉरेन रिटर्न आहेत. अमेरिकेतनं जो जाऊन आला तोच सांगू शकेल की नाही असं असं आहे. आपल्यासारख्याला काय करणार जे गेले नाही त्यांना. संत तिथे जाऊन आले पण आमच्यासाठी पुन्हा ते देहभानावरती आले आणि आम्हाला तिथे घेऊन जाण्याचं त्यांचं ब्रीदच आहे. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. लक्षात घ्यावं, जर सहवासच करायचा असेल तर संतांचा, आपलं मानायचं असेल तर संतांना. अहो, आपल्याला नात्यातले खूप असतात पण बहुतेक ते नात्यातले असतात. पहा, जीवाला आप्त अनंत आहेत, आप्त रडवतात, राजकारणी अडवतात, दुष्ट तुडवतात, विद्वान जडवतात, कर्म भोग सडवतात, पण मंडळी संत जीवाला घडवतात. अशा संतांचा आश्रय मनाच्या पातळीवरतीच घेतला पाहिजे की नाही. देहाला मर्यादा आहे. ज्या घरात दासबोध असेल, नित्य वाचन असेल, समर्थांचा सहवासच आहे की नाही. ज्यांच्या घरात नसेल दासबोध घ्या. हो, आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध समर्थांनी सांगितलंय ना. तो संतांचा संग दोन्ही दृष्टीनं फायद्याचा आहे. हो, सज्जन को सज्जन मिले मीठी दो दो बात, और दुर्जन को दुर्जन मिले दे दे दो दो दात. काय झालं मुंबईला, आमच्या राज्यपालाला सुद्धा येऊ दिलं नाही. कुंडलिक हे जरा महाराष्ट्राच्या बाहेरून बोलता येत. परवाला चिपळूणला कीर्तन करायचं, तिथं बोलू शकत नाही. आम्ही सज्जन को सज्जन मिले चंदन मे कपूर, और दुर्जन को दुर्जन मिले भांग मे धतूर. असा संघ मनाच्या पातळीवरती करावा. शबरीला तो पतंग ऋषींचा संघ कसा घडला आहे मंडळी. सात दिवस विदेही त्या शुकमुनींचा संघ राजा परीक्षितीला घडला. जीवनाचं कुटी कल्याण झालं ना. हो, असा संघ काय करतो मना संघ हा. समर्थ मावली पुढच्या श्लोकात म्हणणार आहे. स्वर द्या असतो मना संघ हा द्वैत निशेष मोडी. क्रम चुकला तरी या क्रमानं जावं लागेल म्हणजे पूर्वरंग सांगता येईल. मना संघ हा मोक्ष तत्काळ जो. द्वैताच्या निरसनासाठी मी तूपणाची बुळवण होण्याकरिता, मोक्ष प्राप्ती याची देही या चिडोळा अनुभवण्याकरिता, मेल्यानंतर कोणी पाहिलाय हो वैकुंठ स्वर्ग. संत म्हणाले याची देही तुम्हाला या चिडोळा मुक्त करतो. फक्त एक करा, संत कहे सो करना, संत करे सो ना करना. संतांनी दाखवलेल्या मार्गानं जावं. यक्ष प्रश्नामध्ये यक्षानं धर्मराजाला विचारलंय कहा दिकहा, कोण दिशा आहे, समाजाची दिशा कोण आहे. तो धर्मराज उत्तर देतोय संतो दिकहा, संत हेच समाजाची दिशा आहे. संत आनंदाचे स्थल, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम. या संतांचं काय दातृत्व आहे, काय करतात ते. संतांचा संघ करायचा कशासाठी, काय मिळत मंडळी. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज प्रवचन करत आहेत आणि हिराबाई नावाची एक स्त्री नाईला जाणं अवनतीच्या पंकात गुंतून राहावं लागलं होतं. शरीर विक्रय करणारी गणिका स्त्री होती. नाईलाज होता तिचा. आणि तिनं ते वाक्य ऐकलं महाराजांच्या प्रवचनातलं, एवढं भगवंतानं दिलेलं सुंदर शरीर आपण क्षुल्लक विषयासाठी घालवायचं का.
मंडळी एवढंच वाक्य तिच्या मनात असं कोरलं गेलं हो। तिनं सांगितलं महाराजांना येऊन, महाराज तुमच्या पदाची शपथ वाहते मी, आजपासून मी त्या मार्गाला जाणार नाही, पण आजपर्यंत जे मी केलं त्याला प्रायश्चित्त काय। महाराजांनी एक ज्ञानेश्वरीची प्रत दिली आणि सांगितलं, आई साहेब हा ग्रंथ वाचा ना। ती म्हणाली, महाराज मी अशिक्षित आहे, अक्षरशत्रू आहे, मला कुठे वाचता येतं। महाराज मनात म्हणाले, आई साहेब तुम्हाला वाचता येत नाही, पण माझ्या मावलीला तुम्हाला वाचवता येत आहे हो। एक करावं त्या बाईनं स्नान झाल्यानंतर फक्त त्या ज्ञानेश्वरीवरनं बोट फिरवावी पहा। श्रद्धेनं मावलीचा संघ मला घडतोय, गुलाबराव महाराजांचा संघ घडतोय, मनाच्या पातळीवरती तिनं ठरवलं। आणि मंडळी आयुष्याचा शेवटचा दिवस आलाय, स्नान केलंय, मावलीची प्रतिमा, गुलाबराव महाराजांचं ध्यान केलं, मधुराद्वैत मधुरा भक्तीचे आचार्य त्या हिराबाईनं सांगितलं आपल्या मैत्रिणीला, पहा पुन्हा जर गुलाबराव महाराज भेटले तर सांग तिला, सांग त्यांना की तुमची हिरा माहेरी गेली आणि ज्ञानेश्वरीची प्रत हातात असताना मावलीचं चिंतन करत प्राणोत्क्रमण झालं, जीवनाचा शेवट गोड झाला। कहाणी ऐकल्याचं हे फल असेल तर वसा घेतल्याचं काय असेल। समर्थांना पोतेर फेकून मारणारी सतीबाई एवढ्या अधिकाराला गेली ना हो। सत्संगती काय होत, संतांच्या संगतीने झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, काल आपण पाहिलेलं आहे। संतांच्या संगतीने पाप निर्माण करण्याची वासना जाते हो। अशा कराडकर बुवांनी सांगितलं होतं, पाप म्हणायचं कोणाला कशाला, त्यांनी फॉर्म्युला तयार केला, प अधिक आप इज इक्वल टू पाप। जे दुसऱ्याच ते माझं वाटणं याला पाप म्हणतात। पाप निर्माण करण्याची वासना जाते, वासनेचे सात बंध आहेत, त्या बंधातून मुक्त होऊन मी शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी आणि पूर्यगा या ज्ञानाच्या सात पायऱ्या ओलांडून जातो, मी ज्ञानरूप होतो, कृतार्थ होतो। ती कृतार्थता येण्याकरिता काय करावं लागेल, हा जो बाह्य पसारा आहे ना, विवेकानं त्यांचं खरं स्वरूप लक्षात घ्यावं। तो मनातून संघ सोडावा, निसंग व्हावो। संगी ही वाध्यते जीवा निसंग सुखम अश्नुते। आम्हाला संघ कोणाचा आधार वाटावा, कोणाचा? ते दिल्लीतले ना, आमच्या काकाच्या काकीच्या मामाच्या मामीच्या जावेच्या सख्या चुलत सासूबाईच्या नणंदेच्या मावस दिराच्या सख्या चुलत दिराचे मेवणे हो। म्हणलं काही खांदा द्यायला येणार आहेत का कुंडले? पण संतांचा आधार वाटावा, संत मला ज्ञानरूप करतील। आपण सारिखे करीती तात्काल नाही काळ वेळ तया लागी, हा संत दर्शनाचा अनुभव आहे। भाग्य आले संतजन झाले देवाचे दर्शन, रामदास धन्य झाला देही देव प्रकटना। काय होत, समर्थांनी अनेक प्रकारानं सांगितलं, अनेक संतांचा अनुभव तोच आहे हो। संतांनी संताबद्दल बोललेलं आहे, गंगा पापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हन्ति साधु समागमः। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की। क्या बात है, गंगा स्नानानं पाप जातं पण पाप निर्माण करण्याची वृत्ती नाही। चंद्रानं ताप नाहीसा होतो पण दिवसा त्याचा काय उपयोग आहे? कल्पतरूच्या सानिध्यात आल्यानंतर दैन्य जात पण मंडळी काहीतरी मागावं लागतं। जिथे न मागता मिळतं ते संतांचं दरबार आहे पहा। देवाच्या कृपेपेक्षा संतांची कृपा दुर्लभ आहे, मला त्याची कास धर रे तू।
व्यासांना अशांतीनं घेरलेल्या नारदांसारख्यांचा सहवास लाभला म्हणून शांत झाले. शांतीसाठी, समाधानासाठी अंतःकरणातली ही तळमळ नाहीशी होण्याकरिता संतांकडे जावं लागेल. मंडळी, आज समाजामध्ये शारीरिक रोगी त्यांच्यापेक्षा मानसिक रोगी जास्त आहेत. प्रत्येकाच्या जीवनात तळमळ आहे. का हो? तळामध्ये मळ आहे म्हणून तळमळ आहे. आणि हा तळामधला मळ संतांच्या कृपेशिवाय जात नाही. म्हणून मना सर्वही संग सोडून द्यावा. सर्व अनित्य पदार्थाची आसक्ती तो सोडून बाकीच जे हवं वाटणं ही वृत्ती तिचा निपात व्हावा. आणि जर सहवासच करायचा आहे, कुठेतरी मन रमवायचं असेल, तर एकच अति आदरे सज्जनाचा धरावा. जये संगतीने महादुःख भंगे जनी साधने वीण सन्मार्ग लागे. जय जय भारत माता की. थोडासा आणखी आवाज येऊ द्या पहा बुवा. जरा तिशीतला निशीतला असला की जरा जय जयकारे ठणकावून पाहिजे की नाही. फोडणी खमंग झाली की भाजी चांगली होते पहा. आपला आवाज जेवढा चांगला येतो की नाही तेवढं बुवाला उत्साहाचं अवधान येतं. मग दररोज वन डे मॅच खेळली तरी हरकत नसते. एक चरित्र एका दिवसात. सज्जनांच्या संगतीमध्ये काय होत? समर्थांनी करुणाष्टकामध्ये सज्जन संगती दे रे राम का मागितलं. तुकोबा म्हणाले ना लागे मोते धन संपदा, ना लागे मोते धन संपदा, ना लागे मोते धन संपदा. संग देई सदा संत संग देई सदा संत संग. तो सत्संग काय करतो? जीवाला चित्ताला चैतन्यात रूपांतरित करतो. मी शून्यातून आलेलो, मला त्या अनंतापर्यंत जायचंय. त्याच्या मार्गामध्ये असणारे अनंत स्पीड ब्रेकर आहे तो. त्या सर्व प्रवासाचा संत जबाबदारीपणानं सांभाळ घेतात. अरे फक्त आपण आपला हात त्यांच्या हातात द्या. मनानं जरी क्षणभर संग घडला तरी जीव कृतार्थ होतो. जये संगतीने महादुःख भंगे जनी साधने वीण सन्मार्ग लागे. परमार्थातलं ते अट्टहासानं करावं लागत नाही. संतांच्या सानिध्यात सहज सहज जे होतं ना मंडळी, मन तिथे जडतं. नाथांचा गावबा नावाचा शिष्य काय त्यानं जास्त साधन केलं होतं, पण एवढ्या अधिकाराला गेला. कृपा कटाक्षे निहाळिले आपुले आसनी वैसविले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा शिष्य होता नानोजी महाराज. शेतकरी मनुष्य काय साधन केलं, पण संतांच्या सानिध्यात त्यांनी नाम घेतलं की यानं घ्यावं. त्यांनी सांगितलेलं बस अंतिम मानावं. त्यांचा संग घडला आणि देहातील अवस्थेला गेला. फक्त एवढं आहे, ज्या संतांचा संग करायचा आहे ते संत ओळखावेत कसे. सध्या साधू कमी आणि संधी साधू जास्त आहेत. कोणाला साधू म्हणावं? नव्हती ते संत करीती कीर्तन. पहिल्यांदा इकडनं सुरुवात पहा. हे जरा इकडे आलं की बरं वाटतं. उच्च आसनावरती उभा आहे म्हणून फार बुवानं उचलली जीभ लावली कळ्याला असं बोलू नये मंडळी. रमेश भाई एकदा म्हणाले, माझी चित्र कुठल्या रामकथा होती त्यांच्या कथेला मी गेलो होतो, ते म्हणाले वक्त्याला सर्वोच्च आसनावर बसवलं जातं किंवा उभं केलं जातं. चौकीवरती तो उभा राहतो, मस्त थाटमाट असतो. तो चौकीवरती बसणारा चौकीदार असतो आणि जमिनीवर आपण बसणारे जमीनदार असतात. मग चौकीदार मोठा का जमीनदार मोठे?
दोन दिवस आपल्या जमीनदारांची सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं. मंडळी, उपेंद्रजींचा फोन आला आणि दुसऱ्या सेकंदाला ठरवलं, ग्वालेरला जा आणि गवाले यार जरा काहीतरी गाऊन येणं बाबा. सत्संगतीनं काय होणार आहे? जीव कृतार्थ होणार आहे. जे प्राप्त करायचंय त्याचा प्राप्तीचा मार्ग कळेल, पण तो संत ओळखावा कसा? श्रीमद भागवतातला सिद्धांत श्लोक आपण पाहूया. निरपेक्षम अपेक्षा नाहीये. महाराष्ट्राच राज्य समर्थांच्या जोडीत आहे, पण हे राज्य श्रीचे व्हावे इच्छा. काही मिळवलं का? आम्हाला देऊन बघा. कुंडले का यायलाच बसलेलो असतो. एक दिवसाची आरती नाही मिळाली की जीव कासावीस होतो. मालगुणकर बुवा विनोदानं सांगायचे, कोळ्याचं लक्ष भरतीवर आणि बुवाचं लक्ष आरतीवर असत. जय जय. अपेक्षा काय आहे? ज्या संतांच्या अभंगावरती आम्ही कीर्तनकार लोक एवढं कमावतो, त्यांच्या नावानं पोटाला भाकरी खातो आणि क्लास वन ऑफिसरला लाजवेल एवढं गोड कौतुक करून घेतो, त्या संतांनी स्वतःसाठी काय मागितलंय? मुनी मननशील मननशील लोकांपाशी देवराहे अहरनिशी पाहता त्यांच्या पूर्व संचिताशी तोड नाही श्रीरा. जय जय. असं सुधारण्यासाठी संतांकडे खोड आलं पाहिजे बघा. जय जय. हात लागला की सुधारतो आणि ते शांत आहेत मुठभर ओरड्यासाठी. माझ्या समर्थांना देगावच्या पाटलानं जीव जाईपर्यंत मारलं होतं. किती शांती आहे. सामर्थ्य असताना शक्ती असताना सुद्धा शिवरायांना सांगितलं, राजे भोजनाला पंगत बसलेली असताना याच्यासाठीच आधी पान ठेवा. याच्यासाठीच लोकांना आश्चर्य वाटलं, महाराज उठवर हुरड्यासाठी ज्यानं जीव जाईपर्यंत मारलं त्याच्यासाठी पान ठेवा असं सांगता. समर्थ म्हणाले होते, राजे मार खाणाऱ्याला भूक लागते तशी मार देणाऱ्यालाही लागत असेल ना. ही शांती आहे हो, ही शांती आहे. निर्वैरम विस्तृतपणानं वर्णन करायला वेळेचा फार अगदी विचार करावा लागणार आहे. मंडळी आज 7 वाजेपर्यंत भैरवी झालीच पाहिजे. माझी 8:30 ची गाडी आहे आणि वेळेत आवरावं म्हणजे बरं असतो. निर्वैरम कोणाही जीवाचा न घडो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे हे विश्वची माझे खरा ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जागना. आणि समदर्शीन समभावानं पाहतात. दया करणे पुत्रासी देसी दासा आणि दासी अशा पंच लक्षणानं जो युक्त आहे त्याला संत म्हणा. समर्थांची एक ओवी प्रमाण म्हणून ठेवतो आणि पूर्वरंग आवरतो. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी श्रीराम. आणि संताकडे गेल्यानंतर खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा होतो, तोच विवेक आहे. माऊली म्हणाली ना, चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेका असणे की जे. त्या विवेकाचं वैराग्याचं आणि श्रीमद भगवद्गीतेनं ज्या दैवी गुणांचा आविष्कार सांगितला आहे त्या सकल दैवी गुणांचा परिपोष या संगतीनं अनायासानं प्राप्त होतो. म्हणून हा संघ अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय परमार्थात गती प्रगतीला जाताच येत नाही, पुढचं पाऊल टाकताच येत नाही. मंडळी पण म्हणा एवढं कर, लौकिकाला वीट आता रे ती गवळण आहे. पहा डोळे मोडी तर राधा चाले,
फार रूपक आहे हो. सकल अनित्य मिथ्या सगळ्या वस्तू त्यांच्याकडे आता ती डोळे मुडते. हे नकोय मला, हे नकोय, हे सगळं मिथ्या, हे खोट आहे, याचं खरं ज्ञान व्हावं आणि शाश्वत काय हे कळावं वळावं, याकरिता हा सत्संग आपण करूया मंडळी. ज्या संगतीनं संसार दुःखाचा भंग होणार आहे आणि सहज अखंड अविनाशी सुख प्राप्ती होणार आहे, असं शाश्वत सुख आनंद आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा. आणि माझ्या समर्थांनी ते विवेकी वैराग्याचं दान सगळ्यांना मिळावं एवढं मागणं समर्थांच्या चरणी करतो. आणि पूर्वरंगाला इथे थांबवतो वेळेची मर्यादा. काल सुनीलजींची फार मी क्षमा मागून बोलतो, 15 मिनिट जास्त घेतले हो. तू दिलेल्या वेळेमध्ये आपलं आवरलेलं वर प्रथम पदामध्ये समर्थ मावजी सांगते, मना हे एवढं तू करायचं आधी काय त्यागायचं आणि पुन्हा काय स्वीकारायचं, दोन्ही आहे, अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती. पण त्याच्याकरिता काय करावं, समर्थ मावली पूर्वपदामध्ये सांगताना म्हणाली, मना सर्व सोडून क्षणभर नाम घेऊया. श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड द्वारा आयोजित हा श्री समर्थ पादुकांचा प्रचार प्रसार दौरा मंडळी. 5-6 वर्षात एवढ्या दूर येण्याचं हे भाग्य आपण घेत आहे. समर्थांची इच्छा म्हणून यावर्षी या सर्व ईश्वरनिष्ठांची मांदी आहे, यांचं आपल्याला दर्शन घडलेलं आहे. भगवंतानं द्वापर युगामध्ये सगळ्यांच्या सहकार्यानं तो गोवर्धन पर्वत उचलला हो. खर तर त्याला करांगुलीवरती एकट्याला उचलणं काही कठीण नव्हतं, पण त्यानं एक संदेश दिला, हे सत्कर्म सगळ्यांनी एकत्र येऊन करावं म्हणजे सगळ्यांना आपलं वाटतं. विश्व हिंदू परिषदेनं जेव्हा अयोध्येमध्ये रामशिलेचा संकल्प केला, एक प्रस्ताव मांडला होता, प्रत्येक गावातनं एक तरी वीट जावी. प्रत्येक गावातनं वीट गेली, अर्थात ज्या गावातनं वीट गेली नाही त्यांच्या जगण्यालाच वीट आला हे सांगायची मी काही गरज नाहीये. प्रत्येकाला वाटावं हे आमचं काहीतरी आहे. तसं या धर्मकार्यासाठी आपला खसखशीच्या दाण्या एवढा का होईना सहभाग असो द्या.
जर रामानं वैभव दिलं असेल तर देशे कालेच पात्रेच तद्दानं सात्विकं स्मृतम्। या नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या, कालच सांगितले ना सुनीलजींनी, यथानुशक्त्या म्हणजे सर्व शक्तीनिशी, आता चित्त आणि जर प्रारब्धानं दिलं असेल तर वित्त ते सर्वोत्तमी लावावे। इथे आमच्या समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचं ऑफिस आहे, चांगलं वाङ्मय आहे, पहा मुलांना मनोबोध आहे, काहीतरी आहे, खून भरी मांग वाचण्यापेक्षा दासबोध मनोबोध वाचलेला चांगला की नाही चांगला, काहीतरी कल्याणाचं आहे। मंडळी समाजाचं दुर्दैव असतं, जिकडे चांगलं आहे तिकडे समाज वळतोच असं नाहीये। नको ते विकृत साहित्य अनंत पटीनं विकलं जातं, पण हे हिताचं आहे, कल्याणाचं आहे, याचं मूल्य करू नका। याच्यानं जे मिळणार आहे जीवन जगण्याचं अमूल्य तत्वज्ञान आपल्याला समर्थांच्या वाङ्मयाचं मिळणार आहे। ज्यांना जे जे हवं असेल ते खरेदी करा, वाचाल तर वाचाल पहा। समर्थ पादुकांचं पूजन तर मला वाटतं या वर्षीच्या दौऱ्यात सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक ग्वालियरचं होणार आहे पहा। आमच्या उपेंद्रजींना अगदी दुपारच्या वेळी फोन येतात, पादुका पूजन हे सांगतात, आता ठरवून सांगतो तुम्हाला केव्हा द्यायचं आहे ते। म्हणजे कसं असतं, पहिल्याच 10 ओव्हरमध्ये रन्स काढता येतात की नाही जास्त। मंडळी सर्वांना धन्यवाद आहे, आपण या गर्दी दर्दी न येता या धर्म कार्यामध्ये आपला आणा पावली काय द्यायचं असेल ते द्यावं। समर्थ सेवेचे अनेक स्तुत्य उपक्रम आहेत, आपण देऊन पहा। आमची झोळी आपल्या समोर आहेच आहे, या झोळीमध्ये काहीतरी टाका।